हिंदू धर्म परंपरेनुसार महत्त्वाचा समजल्या जाणारी होळी आज राज्यभरात साजरी होत आहे. या निमित्तानं नाशिकच्या गोदाघाट परिसरात असलेल्या गौरी पटांगणात गौऱ्यांची जी बाजारपेठ आहे ती आपल्याला सजलेली पाहायला मिळते. मात्र होळीचा सण आज साजरा होत असताना या गौरी विक्रेत्यांना अल्प असा प्रतिसाद मिळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. गेल्या 8 ते 9 दिवसांपासून हे जे विक्रेते आहेत ते याच ठिकाणी थांबून आहेत. त्यांना जे दर आहेत ते देखील स्थिर असल्याचं या ग्राहकांकडून विक्रेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र अल्प असा प्रतिसाद जो आहे तो या विक्रेत्यांना मिळतो आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही गौरी विक्रेते आहेत. काका काय सांगाल, कसा दर आहे यावेळेस? दर कसा आहे यावेळेचा? दर ते म्हणतात 3000 रुपये दर आहे. ठीक आहे, तर आम्हाला काय नाही जमत, तर आम्हाला कमीत कमी 4 रुपयाचा दर पाहिजे. कारण मागच्या वेळेस 3000 रुपये दर होता, बरोबर. तर आमचे 8 दिवस झालेल्यापासून तर आम्हाला काही इन्कम नाही भेटलं, आम्हाला काही फायदा नाही झाला. गिरेक कसं आहे? गिरेक काय, तर 3000 रुपयाच्या वरती जात नाही गिरेक. गिरेक आहेत का पण? गिरेक आहे का? गिरेक नाही. आता आपण बघितलं या ठिकाणी गौरी विक्रेत्यांना देखील अल्प प्रतिसाद असा आपल्याला मिळताना पाहायला मिळतोय. त्यामुळे एकूणच हे जे इथले विक्रेते आहेत ते 2 पैशाची अपेक्षा लावून या ठिकाणी बसलेत. मात्र ग्राहकांकडून आपल्याला त्यांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.